हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप मस्त भन्नाट अशी मेथीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी युनिक पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मेथीची भाजी आपण छान अशी निवडून स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर एक कढईमध्ये आपण साधारणतः 3 ते 4 चमचे तेल टाकले. त्यामध्ये आपण लसूण टाकले बारीक चिरलेला, साधारणतः 5 ते 6 पाकळ्या लसूण आपण बारीक चिरून घेतला आहे. 1/2 चमचा मोहरीने 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे. लसूण जिरं मोहरी छान असं तेलामध्ये परतलं गेलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आपण, त्या यामध्ये टाकायच्या आहेत. आता कांद्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांद्यामधला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि कांद्याला छान असा गोल्डन सल कलर यायला लागला की आता यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. साधारणतः 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद टाकायची आहे, 1/2 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा धने पावडर टाकायची आहे. हे सगळे मसाले तेलावरती साधारणतः 5 सेकंदासाठी छान असे परतून घेतले की त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी आपल्याला टाकायची आहे. साधारणतः 2 वाटीभर मेथी आपण इथे टाकलेली आहे, म्हणजे 1/2 गड्डीपेक्षा थोडीशी कमी आपण मेथी इथे घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही मेथी यामध्ये वापरू शकता. मेथीची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच ती आपल्याला चिरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण ती टाकलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यावरती झाकण ठेवूयात आणि मेथी शिजून देऊयात साधारणतः 3 ते 4 मिनिटासाठी. मध्ये 1-2 झाकण काढून मेथी चेक करून घ्यायची, नाहीतर तुम्ही पूर्ण नुसती एकदा शिजवत ठेवली तर ती करपून जाऊ शकते. झाकण काढून बघायचं, अशा पद्धतीने चमच्याने हलवायचं एकदा भाजी आणि त्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवून ते आपण शिजून घेऊ. असं साधारणतः 5 ते 6 मिनिटात आपल्याला मेथी शिजून घ्यायची आहे. बऱ्यापैकी मेथी शिजली गेली इथे तुम्ही पाहू शकता की त्यानंतर आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे. साधारणतः 1 वाटीभर इतकं दही आपण यामध्ये टाकलं आहे. असं काही याचं मेजरमेंट फिक्स नाही आहे, तुम्ही 1/2 वाटी 1 वाटी टाकू शकता. त्यानंतर 1 चमचाभर इतकं बेसन आपण यामध्ये टाकायचं आहे. मेथीची भाजी अगदी ओलसर होईल इतपत आपल्याला दही यामध्ये ॲड करायचं आहे, इतकं लक्षात ठेवायचं. बेसन टाकल्यानंतर ते छान असं परतून घ्यायचं आहे. साधारणतः 2 मिनिटासाठी आपण ते छान परतून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे. आपण इथे वाटीभर पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये आता हे बेसन आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. बेसन टाकल्यावर ही भाजी सतत हलवत राहायची आहे, म्हणजे बेसनाच्या गाठी तयार होत नाहीत आणि बेसन सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं जातं. बेसन टाकल्यानंतर साधारणतः 4-5 मिनिटासाठी भाजी छान अशी शिजून द्यायची आहे. 1-2 उकळ्या येऊन द्यायच्या ह्या भाजीला. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छोटे छोटे असे बॉईल येतात. सतत भाजी आपल्याला हलवत राहायची आहे, म्हणजे यामध्ये बेसनाच्या गाठी तयार होत नाहीत. 3-4 मिनिटं अगदी छान अशी भाजी शिजून घेतली की गॅस बंद करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अशी दह्यातली मेथी बनून तयार आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी. खूप सोपी अशी मेथीच्या भाजीची रेसिपी आहे आणि खूप युनिक अशी रेसिपी आहे. अशा पद्धतीची मेथीची भाजी खायला खरंच खूप जास्त छान लागते. तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.